उत्सवाती आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना काळातील प्रवृत्तीमध्ये नागरिकांनी वर्क टू होमचा पर्याय निवडला, त्यामुळे अनेक नागरिक ऑनलाईन कामे करू लागले. परंतु त्या ऑनलाईनचा अनेकांना चांगलाच फटका सुद्धा बसलाय. ऑनलाईन पैशाची अफरातफर, वस्तू खरेदीमध्ये सुद्धा अनेकांचे आर्थिक घोटाळे झाल्याच्या घटना चंद्रपूरमध्ये घडल्या आहेत. एखाद्या नागरिकांची फेसबुक आयडी बनवून त्याच्या ओळखीच्या मित्रांना पैशाची मागणी करण्याचा संदेश पाठवून लुटण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. फेसबुकमध्ये अनेक नागरिकांच्या बनावट आयडी बनवण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर या गुन्ह्यात चंद्रपूर पोलिसांची बनावट आयडी बनवून लोकांना पैशाची मागणी केली गेली आहे. हा प्रकार स्वतः पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकारांसमक्ष कथन केला. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी जिल्ह्यातील जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले. SP चंद्रपूरचं जे फेसबुक अकाउंट आहे, तसंच एक अकाउंट नव्याने तयार करण्यात आलं. ह्या अकाउंटवरून जे SP चंद्रपूरचे फेसबुकवर फ्रेंड्स आहेत, त्या लोकांना फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवण्यात आली आणि फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारल्यानंतर त्यांना गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून काही पैसे टाकावे अशी मागणी करण्यात आली. त्याच्यामध्ये काही सतर्क जी आपले नागरिक आहेत त्यांच्याकडून ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही यासंबंधी रामनगर पोलीस स्टेशनला IT Act अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. याचा तपास आम्ही करणं सुरू केलेला आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी जनतेला परत रिक्वेस्ट करतो आणि आवाहनही करतो की ऑनलाईन फ्रॉडला बळी पडू नका. ऑनलाईन व्यवहार करताना जी सतर्कता आहे, जे वारंवार आम्ही आमच्या ट्विटर, फेसबुक आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगत आहोत, ती सर्व सतर्कताचं पालन आपण सर्वांनी केलं तर निश्चितच याला आपण आळा घालू शकतो. तर किती लोक आता काही लोकांनी आम्हाला कळवलेलं आहे. आता काही लोकांचं अजून काही लोकांचे मेसेजेस आलेले आहेत, त्यामुळेच आज आपण हे प्रेसचं पण आयोजन केलेलं होतं. आणि आपल्या माध्यमातून मी परत सर्वांना रिक्वेस्ट करतो की ज्या कुणाला अशा पद्धतीने हे गेलेलं असेल त्यांनी असा कृपया कोणताही व्यवहार करू नये, आमच्या तात्काळ लक्षात आणून द्यावं. 100 डायलवर आपण माहिती देऊनही आपलं नाव आणि आपल्याला अशी माहिती झालेली असतात तर आपण ती सांगू शकतो. ऑनलाईनच्या या दुनियेत केव्हाही काहीही होऊ शकतं. कोणीही आपल्याला पैशाची मागणी करीत असेल तर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून विचारपूस करावी, अन्यथा आपण सुद्धा या मायाजालमध्ये फसू शकता. असा प्रकार जिल्ह्यातील नागरिकांसोबत घडला असेल तर कृपया पोलिसांना अधिक माहिती द्यावी आणि इतर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे. News 50 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर.